नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले हे प्रश्न परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न आहे कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामधील हे अभयारण्य आहे पुढचं आपण महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे कोठून कोटपर्यंत पर्यंत धावते महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे कोठून कोर्ट पर्यंत धावते तर या ठिकाणी कोल्हापूर या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस ही धावते पुढचा फिल्म अँड टेलिव्हिजन ही संस्था पुढील पैकी कोठे आहे तर या ठिकाणी अश्विन क्रमांक ब फिल्म अँड टेलिव्हिजन ही संस्था पुणे या ठिकाणी ही संस्था आहे पुढचा आपण पाहत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुढील पैकी कोठे आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोठे आहे तर या ठिकाणी अश्विन क्रमांक अ बोरिवली या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली या ठिकाणी आहे पुढचा आपण गोदावरी आणि प्राणहिता या न संगम पुढीलपैकी कोठे होतो गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम पुढीलपैकी कोठे होतो तर या ठिकाणी अश्विन क्रमांक क सिरोनचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण दौलताबादचा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे दौलताबादचा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी अश्विन क्रमांक ब औरंग औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दौलताबादचा हा किल्ला आहे पुढचा आपण ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी आश्चर्य क्रमांक एक ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते पुढचा आपण पाहू नाशिकवरून मुंबईला जाताना कोणता घाट लागतो नाशिकवरून मुंबईला जाताना पुढीलपैकी कोणता घाट लागतो तर या ठिकाणी अश्विन क्रमांक एक थळघाट या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी अश्विन क्रमांक ड नागझिरा हे अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विहिरीचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विहिरीचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी अश्चन क्रमांक अ अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विहिरीचे प्रमाण आहे पुढचा आपण बघतो गोसीकूड धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात गोसीखुर्द धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी काय म्हणतात तर या ठिकाणी अश्चन क्रमांक ड सागर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण बघतो कृष्णा नदीचा उगम पुढीलपैकी कोठे झालेला आहे कृष्णा या नदीचा उगम पुढीलपैकी कोठे झालेला आहे या ठिकाणी अश्विन क्रमांक क महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा या नदीचा उगम झालेला आहे पुढचा आपण पोहोचतो वाराणसी कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग किती क्रमांकाचा महामार्ग आहे वाराणसी कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती क्रमांकाचा महामार्ग आहे तर या ठिकाणी अश्व क्रमांक ब एन एच सात या क्रमांकाचा तो महामार्ग आहे पुढचं आपण महाराष्ट्रामध्ये पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे महाराष्ट्रामध्ये पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहेत या ठिकाणी अश्चन क्रमांक ड सागरेश्वर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचं आपण बघतो जेजुरीचे प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जेजुरीचे अप्रसिद्ध खंडोबा मंदिर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत या ठिकाणी अश्शन क्रमांक अ पुणे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचं आपण बघतो पुणे नाशिक दरम्यान कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे पुणे नाशिक दरम्यान कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे तर या ठिकाणी अशन क्रमांक एन एच पन्नास हा पुणे ते नाशिक या दरम्यान एन एच पन्नास हा राष्ट्रीय महामार्ग आहे पुढचा आपण बघतो खोपोली जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे खोपोली हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी आश्वन क्रमांक रायगड या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण बघतो ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ऊस संशोधन केंद्र हे पुढीलपैकी कोठे आहे तर या ठिकाणी असून क्रमांक प पाडेगाव या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण महाराष्ट्रामध्ये किती कृषी हवामान विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी हवामान आहेत तर या ठिकाणी असून क्रमांक महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ एवढे कृषी हवामान विभाग आहेत पुढचा आपण गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर आहे गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर आहे तर या ठिकाणी असून क्रमांक प गंगापूर हे धरण गोदावरी या नदीवरील ते धरण आहे पुढचा आपण एन एच सिक्स आणि एन एच थ्री हे कोठे एकत्र येतात एन एच सिक्स आणि एन एस थ्री हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पुढीलपैकी कोठे एकत्र येतात या ठिकाणी अश्वन क्रमांक ब ते धुळे धुळे या ठिकाणी ते एकत्र येतात पुढचा प्रश्न पाहूत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारले जात आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारले जात आहे तर या ठिकाणी अश्वन क्रमांक ड रायगड या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्र विधान परिषद सर्वाधिक काळ उपस सभापती कोणी भूषवले आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे सर्वाधिक काळ उपसभापती पद कोणी भूषवलेले आहेत या ठिकाणी वसंत डावखरे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल आपण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे नागपूर या ठिकाणी हे विद्यापीठ आहे पुढचं आपण महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्तालय पुढीलपैकी कोठे आहे महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्तालय हे पुणे या ठिकाणी हे आयुक्तालय आहे पुढचं आपण महाराष्ट्रामधील विद्यापीठाचे कुलपती कोण असतात महाराष्ट्रामधील विद्यापीठाचे कुलपती कोण असतात तर या ठिकाणी अश्व क्रमांक ड महाराष्ट्रामधील विद्यापीठाचे कुलपती हे राज्यपाल हे असतात पुढचं आपण पाहू राष्ट्रीय संरक्षण प्रबोध म्हणजे एन डी ए ही संस्था पुढीलपैकी कोठे आहे एन डी ए ही पुढीलपैकी कोठे आहे तर या ठिकाणी अश्व क्रमांक ड एन डी ए ही पुणे या ठिकाणी ही संस्था आहे पुढचा आपण पाहूत गोंडावना विद्या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये आहे गोंडावना विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये आहेत तर या ठिकाणी अश्विन क्रमांक क, क गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के साक्षर जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामधला शंभर टक्के पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी अश्विन क्रमांक सिंधुदुर्ग या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण पाहू विनो भावे हे कोणत्या नावाने ओळखले जातात विनबा भावे हे कोणत्या नावाने ओळखले जातात तर या ठिकाणी अश्विन क्रमांक क आचार्य या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे तर या ठिकाणी अश्विन क्रमांक क कोलकाता या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता या ठिकाणी आहे पुढचं आपण पाहू महारा भारतामध्ये सर्वाधिक आंतरधरणारी रेल्वे कोणती आहे भारतामधील सर्वाधिक आंतरधरणारी रेल्वे कोणती आहे तर या ठिकाणी अशोक क्रमांक ब विवेक एक्सप्रेस ही भारतामध्ये सर्वाधिक अंतर कापणारी रेल्वे आहे पुढचा आपण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे तर या ठिकाणी अश्विन क्रमांक एक दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पुढचं आपण खालीलपैकी कोणते बंदर हे भारताचे प्रवेशद्वार आहे खालीलपैकी कोणते बंदर हे भारताचे प्रवेशद्वार आहे तर या ठिकाणी अश्विन क्रमांक ड मुंबई बंदर हे भारताचे प्रवेशद्वार आहे पुढचं आपण मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय मानतळ पुढीलपैकी कोठे आहे मीनाबक्कम आंतरराष्ट्रीय मानत पुढीलपैकी कोठे आहे तर या ठिकाणी अश्विन चेन्नई या ठिकाणी मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय मानतळ आहे पुढचे आपण पाहूत कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हटले जाते कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हटले जाते तर या ठिकाणी अश्व क्रमांक बेंगलोर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचं आपण गुलाबी शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे गुलाबी शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी वाचन क्रमांक एक जयपूर हे शहर गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध आहे पुढच्या महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे पुढचा आपण आहोत कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंध आहे कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित नृत्य प्रकार आहे तर या ठिकाणी अश्वन क्रमांक अ कथक हा प्रकार उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित हा नृत्यप्रकार आहे पुढचा आपण आहोत संपूर्ण विद्युतीकरण झालेले पहिले राज्य कोणते आहे देशामधले संपूर्ण विद्युतीकरण झालेले पहिले राज्य कोणते आहे तर या ठिकाणी अश्वन क्रमांक ब हरियाणा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण आहोत दिग्बाई नूनमती गुवाहाटी तेलशुद्धीकरण के, कारखाने कोणत्या राज्यामध्ये आहेत दिगबोई नूनमती गुवाहाटी हे तेल शुद्धीकरण कारखाने कोणत्या राज्यामध्ये आहेत हे सर्व कारखाने हे आसाम या राज्यामध्ये आहेत पुढचा खालीलपैकी कोणते शहर हे माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र आहे खालीलपैकी कोणते शहर हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र आहेत या ठिकाणी असून क्रमांक ब बेंगलोर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा महा सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी अश्विन क्रमांक अ सिक्कीम या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे पुढचा आपण पाहतो सण दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतामध्ये लोकसंख्येची घनता किती प्रति चौरस किलोमीटर एवढी होते तर या ठिकाणी अश्विन क्रमांक ब दोनशे तीनशे ब्याऐंशी एवढी भारतामध्ये लोकसंख्येची घनता ही तीनशे ब्याऐंशी एवढी होती पुढचा भारतामध्ये सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे भारतामध्ये सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बिहार राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता दर आहे पुढचा भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे पुढचा भारतामध्ये पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा कोणता आहे भारतामधला पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी अश्शन क्रमांक एर्नाकुलम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचं आपण अणुऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असणारे थोरियम हे कोणत्या राज्याच्या किनारी सापडते थोरियम हे कोणत्या राज्याच्या किनारी भागामध्ये सापडते थोरियम तर या ठिकाणी अश्वन क्रमांक एक केरळ या ठिकाणी थोरियम हे किनारी भागामध्ये सापडले जाते पुढचं आपण पाहू सागरी मत्स्य उत्पादन देशामध्ये प्रथम क्रमांकाच्या कोणत्या राज्याचा लागतो सागरी मत्स्य उत्पादन देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहेत या ठिकाणी अश्वन क्रमांक एक गुजरात या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचं आपण पाहू पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यामध्ये आहेत या ठिकाणी अश्विन क्रमांक ड मध्य प्रदेश राज्यामध्ये पन्ना ही हिऱ्याची खाण आहे पुढचं आपण पाहू सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले कोला हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे कोलार हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी अपन अ कोलार हे ठिकाण कर्नाटक या राज्यामध्ये हे ठिकाण आहे पुढचा आपण पाहूत खनिज संपत्तीचे भांडार खालीलपैकी कोणत्या पठारास म्हणतात खनिज संपत्तीचे भांडार खालीलपैकी कोणत्या पठारास म्हणतात या ठिकाणी अश्व क्रमांक ब छोटा नागपूर पठार या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा रावतभाटा हा ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे रावतभाटा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी अशून क्रमांक अ रावतभाटा अणुऊर्जा प्रकल्प हा राजस्थान या राज्यामधील हा प्रकल्प आहे पुढचा आपण पाहू केदारनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यामध्ये आहे केदारनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंड या राज्यामधील हे ज्योतिर्लिंग आहे पुढचा आपण पाहू भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबई या ठिकाणी हे सेंटर आहे पुढचा आपण पाहू संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता आहे संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा विजयंता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण सालार जंग म्युझियम कोणत्या शहरामध्ये स्थित आहे सालार जंग म्युझियम कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर या ठिकाणी आपण क्रमांक क सालार जंग म्युझियम हे है, हैदराबाद या ठिकाणी हे म्युझियम आहे पुढचा आपण पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब तामिळनाडू या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचं आपण बघतो उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर उटी हे थंड हवेचे ठिकाण तामिळनाडू या राज्यामधील हे ठिकाण आहे पुढचं आपण भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे भारताचा पहिला अंतराळवीर हा राकेश शर्मा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण भारतामधला पहिला सिमेंट कारखाना कुठे स्थापन झाला होता तर भारतामधला पहिला सिमेंट कारखाना हा चेन्नई या ठिकाणी स्थापन झालेला आहे पुढचा आपण भारतामधली पहिली अणुभट्टी कोणती आहे भारताची पहिली अनुभट्टी कोणती आहे तर या ठिकाणी अशन क्रमांक आपसर आहे भारताची पहिली अनुभट्टी आहे पुढचं आपण पाहू संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले हलके लढाऊ विमान कोणते आहे संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान कोणते आहे तर या ठिकाणी अशोक क्रमांक तेजस या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण पाहू भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मुख्यालय कोठे आहे तर इस्रोचे मुख्यालय हे बेंगलोर या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे पुढचा आपण पाहू डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे डल हौसी हे थंड हवेचे ठिकाण हिमाचल प्रदेश राज्यामध्ये हे ठिकाण आहे पुढचा आपण पाहतो ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती दर्गा कोठे आहे ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्गा पुढीलपैकी कोठे आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अजमेर या ठिकाणी ही दर्गा आहे पुढचा प्रश्न पाहू भारतामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहे भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहेत या ठिकाणी क्रमांक ब सुचिता कृपालानी ही पहिली महिला मुख्यमंत्री आहे पुढचा प्रश्न पाहू चार मिनार कोणत्या शहरामध्ये आहे चार मिनार हे हैदराबाद या शहरामध्ये आहे मित्रांनो अन अकॅडमी हे ॲप खूप महत्त्वाचं ॲप आहे हे ॲप डाउनलोड करायचं आहे सिलेक्ट युअर गोलमध्ये एम पी एस सी टाकायचं आहे आणि इनव्हाइट कोडमध्ये आर व्ही डी टेन हा कोड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण असताना व्हिडिओ तुम्ही बघू शकता दुसरा आहे संकल्प कॉम्प्रेहेसिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर एम पी एस सी एक्झाम हे एक महत्त्वपूर्ण बॅच आहे या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही लिंकला क्लिक करून या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता तिसरा आहे विजेता संपूर्ण पोलीस भरती बॅच हो ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता चौथा आहे युक्ती मॅथ अँड रिजनिंग फिअर बूस्टर बॅच फॉर एम पी एस सी एक्झाम ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता चौथा आहे प्रेरणा एम पी एस सी कॉम्प्रिहेंसिव्ह इंटिग्रेटेड राज्यसेवा बॅच कोर्स ही पण एक महत्त्वपूर्ण बॅच आहे जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात त्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच आहे या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता आणि आर डिटेल हा कोड टाकून तुम्ही दहा टक्के ऑफ मिळवू शकता